पलूस तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे। या स्थितीमध्ये नागरिक भयभीत झाले आहेत। नेत्यांचे या स्थितीकडे दुर्लक्ष होत आहे। त्यांनी पुढाकार घेऊन व्हेंटिलेटर असणारे कोविड हॉस्पिटल उभे करणे गरजेचे होते, त्यांनी ते केले नाही, त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत, असा सणसणीत टोला भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे जल व्यवस्थापन आणि स्वच्छता समितीचे सदस्य संदीप पाटील यांनी सीन्यूजशी बोलताना लगावला। यावेळी संदीप पाटील म्हणाले, रुग्णांची 85 खाली ऑक्सिजन लेवल गेली तर पलूस तालुक्यामध्ये रुग्णाला ऍडमिट करून घेत नाहीत, त्यांना सांगली, मिरज, कराड, इस्लामपूर, कोल्हापूरला जावे लागते। सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, अनेकांचा मृत्यू होत आहे। पलूस तालुक्यामध्ये व्हेंटिलेटरची सुविधा असणारे बेड नाहीत, ही तालुक्याची शोकांतिका आहे। लोकप्रतिनिधींची प्रशासनावर कमांड राहिली नाही, सद्यस्थितीकडे आता तरी नेत्यांनी गांभीर्याने पाहावे अशी परखड भूमिका संदीप पाटील यांनी मांडली। यावेळी शेखर पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते। लागले की माणसाला पुरुष तालुक्यामध्ये आपल्याला एंटीचं बेड कुठे उपलब्ध होण्यात आले की 80 ऑक्सिजन आला तरी तो कोण ॲडमिट करून घेत नाही। सांगली, इस्लामपूर, कराड, मिरज बाहेर जावं लागते आणि सामान्य माणसाला बेड उपलब्ध होत नाही। कुठल्याही लोकप्रतिनिधीनं ह्या तालुक्यामध्ये कोविड सेंटर किंवा व्हेंटिलेटरची सोय करून दिली नाही, ही तालुक्याची खरी शोकांतिका आहे आणि त्यामध्ये माणूस, सामान्य माणूस हा भरडला जाते। प्रशासनावर कुठल्याही लोकप्रतिनिधीची कमांड राहिलेली नाही। त्यामध्ये पलूससारख्या ठिकाणी एखादं लोकप्रतिनिधी आणि कोविड सेंटरकडून तिथं व्हेंटिलेटर आणि इतर बाबी अत्यावधिक सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं, तेही कुणी केलं नाही। त्यामुळे पलूस तालुक्याची आज आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर अगदी दयनीय अवस्था झाली।